मार्गदर्शक मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सावरपाडा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी सावरपाडा उत्सव मंडळाचे सर्वेसर्व आपल्या सोबत आहेत। गणेश उत्सव कशा प्रकारे स्थापना केली आहे, किती वर्षांपासून स्थापना 1974 पासून केली आहे। ह्या वर्षी आमचं 2023 ला आमचं 50वं वर्ष आहे। सुवर्ण महोत्सव कोरोनाच्या संकट काळात आम्ही एकदम साध्या पद्धतीमध्ये गेला। ज्या डेडलाईन गव्हर्नमेंटने दिलेल्या होत्या त्या डेडलाईनचं पालन करून आम्ही लोकांनी तो गणेश उत्सव त्याच प्रकारे आम्ही त्यांचा मारा त्या डेडलाईन प्रमाणेच आम्ही केले। सामाजिक उपक्रम काय काय असतात आमच्याकडे? रक्तदान शिबिर, परत माळीज गावामध्ये जे झालेले भूकंपग्रस्त आहे, परत आता दामोनगरला झालेलं आहे, आणि ह्या वर्षी आम्ही लोकांनी नवीन केलंय की अवयवदानाचा तो आमचा 27 तारखेला आहे। दादा आपण काय माहिती द्याल कशा प्रकारे सामाजिक उपक्रम मंडळ करतो? आमचे अध्यक्ष नितीन तळवळकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करतो। ते सांगतात जसं म्हणजे आता त्यांची ते म्हणजे मुलांचं असं टीम आहे आमची, ते सगळं शैक्षणिक म्हणजे सगळेजण हातभार लावतात, म्हणजे स्वतःकडच्या खर्चाचे पैसे वगैरे सगळे काढून आम्ही मदत केलेली आहे भरपूर। म्हणजे माळीण गावाला पण आमच्या मंडळाकडनं 2 पेट्या गेलेल्या, आणि दामोनगरमध्ये जेव्हा आग लागलेली तेव्हा पण अन्नधान्याचा पुरवठा आमच्या सावरपाड्याचा म्हणजे पूर्ण जो समाज आहे आमच्या इकडचा एरियातला सगळ्यांनी आपल्या घराघरात आणून काही काही कपडे अन्न हे सगळं म्हणजे आणून आम्ही टेम्पोने तिकडे डोनेट केलं तिकडे जाऊन। आणि दुसरं म्हणजे आता हे 50वं वर्ष आहे तर आमच्या मंडळाला मंडळाने भरपूर म्हणजे मंडळात काही ते अन्नदान ठेवलेलं आहे, पुन्हा रक्त अवयवदानाचा कार्यक्रम 27 तारखेला घेण्यात येणार आहे। बस त्यासाठी कशा प्रकारे तयारी केली म्हणून आपण अवयवदानासाठी आम्ही त्या दिवशी म्हणजे आमच्या इकडचं संस्था आहे केमची संस्था आहे के रुग्णालयाची, तर कॅन्सर पेशंटसाठी आम्ही लोकांनी केलेलं आहे ते अवयवदानासाठी, आणि त्यांचे ते मार्गदर्शक आहेत ते 27 तारखेला येणार आहेत। ते आम्ही आमच्या विभागामधनं जेवढे सुद्धा आहेत आमचे सभासद त्यांनी 100% आम्ही अवयवदानाचा कार्यक्रम आम्ही पूर्ण सक्सेस करून देणार आहे। फॉर्म देऊन भरून आपण काय कसं आहे म्हणजे आम्ही फक्त उत्सव साजरा करायचा म्हणून उत्सव साजरा करून म्हणजे 10 दिवस इथे करायचं लास्टच्या दिवशी नाचायचं म्हणजे त्यापुरता उत्सव नाही करत, तर कुठे काय कुठल्या मंडळाला म्हणजे मंडळातल्या कुठल्या पोराला किंवा म्हणजे बोलतो ना आमच्या विभागातील कुठल्या सदस्याला काही गरज असेल तर त्यासाठी पण आम्ही मदत करतो। जसं आता यांनी आधी पण सांगितलं की इथे तिथे काही नॅचरल कॅलॅमिटीजमुळे काय झालं, तर आमच्या इथे शांतीवनला पण म्हणजे असं दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी कधी पूर येतो, तर तेव्हा पण शांतीवनची आमची जेवढी दुकानं आहेत त्यांचे सगळ्यांकडे म्हणजे त्यांचं नुकसान होतं म्हणजे आर्थिक नुकसान होतं, त्यात आम्ही एवढी भरपाई नाही करू शकत, तर आम्ही काय करतो आम्ही शारीरिक आम्ही त्यांना जेवढं आम्ही हेल्प करू शकतो कोणाकोणाच्या दुकानातनं हां वैयक्तिक असं नाही पण ॲज अ मंडळ आम्ही जातो तिकडे, त्यांची दुकानं म्हणजे खूप चिखल साधलेला असतो म्हणजे त्यांना एक ते एक एक दुकान साफ करायला ऑलमोस्ट 1 आठवडा 10 दिवसाचा वेळ लागतो, तर ते आम्ही जाऊन मदत करतो, तर तेच त्यांचं समजा 3-4 दिवस त्यांचे त्यात वाचतात, कारण आम्ही कसं पुरुष थोडं आपण बोलतो ना हातभार जास्त लावू शकतो, तर ॲज अ आम्हाला ज्या दिवशी जर सुट्टी असेल काय असेल तर आम्ही जाऊन त्यांना हेल्प करतो तिकडे। साजरा करतो गणेशोत्सव या वर्षात विशेष आकर्षण काय आहे तुमचं? विशेष आकर्षण म्हणजे असं की आम्ही लोकांनी आता सुवर्ण महोत्सव काय उपक्रम राबवणार उपक्रम म्हणजे असं की आत्तामध्ये आम्ही एक प्रोग्राम घेतला ज्याच्या CPRC दाखवतात, म्हणजे डॉक्टर कधी कोणाला अटॅक आला वगैरे आलं तर ते कसं करायचं तेव्हा लगेच त्याला कसं म्हणजे वाचवता येईल हा उपक्रम आत्ताच आम्ही 2 दिवसापूर्वी राबवला आहे, आणि तो व्यवस्थित आम्ही म्हणजे लोकांना त्याच्या निदर्शनात आणून दिलं लोकांच्या की कसं तुम्ही वाचवू शकता लोकांना की CPRC टेस्ट तुम्ही हे करून वगैरे, तर ते आम्ही एकदम व्यवस्थित हे करून दाखवलं। विसर्जन सोहळा आमचा आहे सकाळी 12 वाजता चालू होईल आणि आमचं गुराई खाडीला विसर्जन होईल गणपती बाप्पाचं। जेवढे जेवढ्या पुरुष मंडळी आम्हाला गणपती उत्सवात जेवढी मदत होते आमच्या सहकार्य करतात तेवढाच महिला वर्ग पण आम्हाला तेवढा साथ देतो, म्हणजे इतर मी असं म्हणत नाही का मंडळाचं पण आमच्या इकडच्या महिला आहेत त्यांचा भरपूर हातभार लागतो आम्हाला मंडळाला सगळ्या बाबतीत, म्हणजे काही असू दे छोटं मोठं काही असेल तरी पण त्या महिला सगळं काम करतात। नमस्कार, मी सावरपाडा राजाचं पहिले नमस्वंदन करून मी आता सांगते की आमची जी कमला माता सेवाभावी संस्था आहे ती आम्ही गोरगरिबांसाठी किंवा गरजू व्यक्तींसाठी आम्ही जाऊन सरसावून त्यांना मदत करतो,
आमच्या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र महाले हे आम्हाला गाइडन्स करतात प्रत्येक वेळेला, आणि आमच्या खास करून महिलांसाठी त्यांचा खूप सहभाग आहे की जिथे कुठे आम्हाला गरज लागेल त्यावेळेला रामचंद्र महाले पुढे सरसावून उभे असतात। आता सावरपाड्याच्या राजाचा सुद्धा आम्ही नमस्कार करण्यासाठी आमचे काही प्रमुख पाहुणेही बोलवले आहेत की जेणेकरून सावरपाड्याचा राजाचा आणि सोबत आमच्या कमला माते देवीचाही त्याच्यामध्ये जय जयकार व्हावा या कारणाने। मंडळातर्फे काय माहिती द्याल, गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा? हे 50वं वर्ष आहे तर महिलांचा पण प्रतिसाद आहे त्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी। जे महिलांनी आम्ही उपक्रम आता राबवलेला आहे सावरपाड्यासाठी हा म्हणजे इतका म्हणजे सहकार्य करतात जे आहेत आमच्या जोडीला त्याच्याकरता आम्ही मी सुद्धा त्यांचे अभिनंदन करते आणि ह्याच्यापुढेही असं लाभो माझी हीच विनंती आहे सावरपाडा राज्याच्या उत्सवासाठी। आपल्यासोबत मंडळाचे राजन रुपी जी आहेत, दादा काय माहिती द्याल कशा प्रकारे 50 वर्ष गेली? आमचा सावरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव आज 1974 साली सुरू झाला, तेव्हा आम्ही चार आण्यापासून वर्गणी गोळा करत होतो। असे करता करता आम्ही सगळ्यांनी मुलं हे करत करत आता हे मुलांचंही आलेलं आहे। आता मुलांच्या हौशी मौजीकडे खूप असतात, सगळे मुलं एवढ्या हिरिरीने काम करतात की बस बाप्पा बाप्पा म्हणजे 2-4 महिने त्याच्यामध्ये घालत असतात आणि स्वतःहून एवढी मेहनत करतात असं वर्गणी आणणं हे आणणं ते आणणं काही डेकोरेशन करणं काय मेहनत एवढी करायची भरपूर आपला राजाचं लालबागसारखं नाव करून ठेवलेलं आहे या लोकांनी। आणि आता तुम्ही लोक न्यूजवाले येतात तर तुम्हाला काहीतरी कळत असेल समजलं असेल की बाबा एवढा मोठा गणपत मंडळ आहे हां म्हणून तुम्ही त्या ह्यानी येता ना असं खूप नाव केलेलं आहे। ही मुलं आता खूप ह्यानी चाललेली ताकदीने चाललेली आहेत बाबा आपलं मंडळ कसं मोठं होईल काय होईल असं याच्यापुढे ना अगोदर आम्ही वर्गणी गोळा करायचो काय करायचो कुठे कुठे जायचो रस्ते नव्हते लाईट नव्हते अशापैकी आम्ही खूप हे करायचो मग कोणाकडे पुस्तक दे कोणाकडे वर्गणी मागून आण त्याच्याकडून थोडी आण ह्याच्याकडून थोडी आण मग आम्ही टी व्ही वगैरे लावायचं लाईव्ह लावायचो म्हणजे आमच्याकडून की बाबा गणपती लोकांना समजेल काय करेल मग ती मोठ्या एरिया जरा वाढत गेला थोडा मग आम्हाला थोडा ते आधार होत गेला आणि त्याच्यानंतर आमचं मंडळ खूप मोठं झालं। तर ही मुलं आहे ना लहानपणापासून असे ह्याच्यामध्ये मंडळामध्ये राहिली आणि ती मोठी होत गेले सगळं समजत गेला समजत गेला आणि मग ती लोकं सगळे आपापला प्रोग्राम करायला लागली खूप म्हणजे खूपच त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला हेच असतो आणि निर्णयाचा सामोरच जावं लागतं आणि बाप्पा आहे तो छोटी बाप्पा काय म्हणते आमची पूजा आमच्याकडून चांगल्या प्रकारे करून घेतो समज आणि एवढा मोठा बाप्पा आता बघायचा आम्हाला बघा आता किती म्हणजे हे लोक लालबाग होऊन आणतात लालबाग होऊन त्याचं जाणं येणं ट्रॉलीने खेचून जाऊन त्याचं सगळं व्यवस्थित घेणं जाणं वगैरे रोड बघायचे खड्डे बघायचे व्यवस्थित त्याला धक्का नाही लागला पाहिजे असं करून मिरवणुकीच्या बाजात बिजात सगळं एवढं आनंदात आणतात आणि असं आमचं सगळं मंडळ खूप मोठं झालेलं आहे आणि असंच प्रगतिशील आमचं झालं पाहिजे खूप प्रगती मोठी झाली पाहिजे आणि बाप्पाच्या कृपेने सगळी होत राहणार आम्हाला। ॲक्च्युली आम्ही जी सुरुवात केली ती आमचे अध्यक्ष जुने अध्यक्ष होते राजन रकवी यशवंत तिर्लोटकर पुन्हा भोसले अनंत भोसले मोहन भोसले पुन्हा हरावडे हे सगळी मोठमोठ्या माणसांना आम्ही बघत बघत आलो आणि त्यावेळी आमचा गणपती जवळजवळ 5 दिवसांवरच आम्ही विसर्जन करायचो आणि हे लोक भरपूर पैसे वगैरे जमा करायला फार मेहनत लागायची कारण लोकांकडे तेवढा पैसा नव्हता आणि त्या कष्टातून पण या लोकांनी एवढं मंडळ आमचं चांगल्या प्रकारे मोठं केलं लोकांची कार्य केली लोकांना जेव्हा जेव्हा गरज वाटली तेव्हा तेव्हा हे लोक जाऊन त्यांना भेटायचे स्वतः म्हणजे मोठेपणा नाही सांगत आहे पण जिथे जिथे गरज भासेल तिकडे तिकडे हे अध्यक्ष असू देत खजिनदार असू देत कोणी असू देत त्यांनी आपले जे जनतेचे सेवक आहेत नगरसेवक आहेत आमदार आहेत त्यांच्याकडून पण मदत घेऊन आलेले आहेत लोकांसाठी पुन्हा कोणाला कधी रात्री ॲम्ब्युलन्सची गरज लागली त्याच्यासाठी मदत केलेली आहे। अशा प्रकारे आपण मंडळाच्या निमित्ताने पण अशी भरपूर कामं केली आहेत त्याप्रमाणे नाम फाउंडेशनला पण आपण मदत केलेली नाना पाटेकर आणि मकरंद नासपुरे यांचं जे मंडळ होतं त्यांच्यासाठी मदत केली पुन्हा दामूनगरला जी आग लागली होती तिथे पण आपण धान्य वगैरे पोचवलं माळेंदला पण आपण मदत पोचवली अशा प्रकारे जो 5 दिवसाचा गणपती होता तो मुलांच्या ताकदीमुळे आपण 11 दिवसाचा करू शकलो त्या 11 दिवसाचा गणपती करणं म्हणजे इझी नाही आहे कारण खर्च वाढतो आणि आपला विभाग मोठा आहे पण लोक देतात वर्गणी कोणी कचकुच करतो पण त्याच्यातून पण आपण त्यांना बाबा आपल्याला असं करायचं तसं करायचं असं सांगून लोकांकडून आपण पैसे घेतो जबरदस्ती कोणाही करत नाही आणि लोक आता लोकांना कळत चाललंय की मोठमोठे प्रोग्राम आपण करतोय आज तर 50वं वर्ष आहे तुम्ही बघताय 50व्या वर्षात पदार्पण केलंय आणि ते पण त्या मुलांच्या ताकदीमुळे
सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे आपण हे सगळे दिवस बघतोय। अतिशय असा चांगला दिवस आज आपल्याला बघायला मिळतोय। त्यातून आपण आज भंडाराही ठेवलेला आहे जो आपण नेहमी हनुमान जयंतीला ठेवतो। अतिशय मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत आणि आपल्या मूर्तीचं जे आगमन होतं ते लालबागहून होतं। लालबागहून मूर्ती इथपर्यंत आणणं खूप खूप अडचणीचं आहे, पण त्या मूर्तीची जी सुबकता आहे ती लालबागलाच बघायला मिळते। आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक कांबळेजी आहेत। अशोकजी, कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करतात, सावरपाड्याला भेट दिली, काय माहिती? कसं आहे की सावरपाड्याचा राजा या गणपती उत्सव मंडळाची जी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आणि या मंडळाला जवळपास 50 वर्ष होते या उत्सवाला, त्याच्याबद्दल आपल्या मंडळाचं आणि आपल्या नागरिकांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारे अनेक उपक्रम राबवले जातात आणि याच माध्यमातून उत्सवाचं निमित्त असतं। देवाच्या नावावर असो, धर्माच्या नावावर असो, आपण समाजाची सेवा करणं, मानवतेची सेवा करणं हे सगळ्यात मोठा उपक्रम जो आहे या मंडळाच्या माध्यमातून केला जातोय। असाच या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देऊन मोठ्या प्रमाणात काम करता यावं, त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने महिला आघाडी असू द्या, मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असू द्या, यांना भरभरून सहकार्य करण्याची आम्ही इथे हमी देतो आणि यांनी समाजसेवा मोठ्या प्रमाणात करावी आणि आम्हीही त्यांच्यासोबत करावी अशी अपेक्षा ठेवू आणि असेच विघ्नहर्ताच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि सगळ्याला सुखसमृद्धीचं हे आयुष्य आणि हे आपलं सगळं काय जावो आणि हे वर्ष सुद्धा सुखसमृद्धीने राहो अशी विनंती करतो आणि धन्यवाद। रामचंद्र कपला माता निराधार सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष आहे आणि मला इथे सावरपाड्यामध्ये आमंत्रण दिल्याबद्दल मी सावरपाड्या राजाचा हार्दिक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे माझ्या बरोबर माझ्या संस्थेचे काही पदाधिकारी आहेत, सुनीता मालुसरे मॅडम, जाधव मॅडम आहेत, शोभा दानवर मॅडम आहेत आणि आमचे खास मित्र मोठे बंधू अशोक कांबळे साहेब हे आमच्या बरोबर आहेत। त्यांनी सांगितलेले की आमची जी सेवाभावी संस्था आहे, आम्ही जी अन्यायाविरुद्ध लढणारी संस्था आहे, आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो पण त्यांची बाजू सत्याची पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही सेवा पण करतो आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सर्व सामान्य लोकांच्या आशीर्वादाने आम्हाला देवाने अशी शक्ती द्यावा, परमेश्वराने अशी शक्ती द्यावा की जिथे कुठे अन्याय होईल तिथे आम्ही जाऊन त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडून त्याला न्याय मिळवून देऊ आणि अशी चांगली सेवा, याच्याही पेक्षा चांगली सेवा जेवढी सेवा करता येईल तेवढी आम्ही करू। हे दोन शब्द मी संपवतो। जय जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा ओरिया, विजय असो सावरपाड्याच्या राजाची, मोरिया मोरिया।